चाले दोन चार दिवस दोन चार दिवस झाले बरे आहेत का आज आता गेले असतील ना जाते ना आता कोणतरी अकरा वाजलेत. नमस्कार, मी रोहिणी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही बाजारात गेलो होतो, तर आता नदीचा रस्ता आहे आमचा यायला, तर घरी चाललोय आता. तर शुक्रवारचा बाजार होता आणि बाजारात भरपूर असं सवासिनींचं साहित्य घ्यायचं होतं, जाणयांचं घ्यायचं होतं, तर भरपूर काम होतं. तर आता ते घेऊन आलोय सगळं. तर ही पूर्ण नदीचा रस्ता आहे घरी जाताना, तर तो मी तुम्हाला दाखवते. आणि इकडे कोपऱ्यात माझी शाळा आहे, ते नव्हते मग मी तिकडे काही गेले नाही, डायरेक्ट घरी आले. तर चला, आज भरपूर काम आहेत तर ते करायचे, ते व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करते. तर कालचाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसं. आणि आजचाही व्हिडिओचं शूटिंग बऱ्यापैकी करता येईल तेवढं मी करणार आहे आणि तुम्हाला ते नक्कीच आवडेल. चला तर भेटूयात पुढे. तर नदीतून वरती चढलो आपण, तर असा पाऊल रस्ता आहे घरी जायला. गाड्या वगैरे पण येतात पण कच्चा रस्ता आहे. हे सगळा शिवार आमचा. तर इथे विहिरीवर केळीची पण झाड आहेत, मस्त केळी लागल्यात त्याला, पण अजून खूपच कोवळ्या आहेत. इकडे पपईचं झाड आहे, पपया पण कच्च्या आहेत आणि केळी भरपूर लागल्यात पण खूपच कच्च्या आहेत. मस्त केळीची झाड आहेत. इथे आमची विहीर आहे, विहिरीला पाणी बघावं लागलं आहे का नाही आहे. पाणी पण आहे भरपूर, बघू शकता खूप पाणी आहे विहिरीला, कारण ह्या वर्षी ना खूप चांगला पाऊस झाला तर भरपूर पाणी वगैरे आहे. इकडे भुईमुख पेरलाय, हे बघा छोटे कंपनी आमची येते पुढून, कारण तिला न घेताच आम्ही गेलो होतो, तिला खेळण्यात मग्न करून मताई आणि मी गेलो होतो. चला आता पोहोचलोय घरी, तर पुढचा व्हिडिओ मी डायरेक्ट करते, मग तुमच्याशी शेअर करते. चला आरो
ठेवी दे ठेवी ठेवी बघ रे आज चांगली शे तेल का टिकत ते म्हणलं ते याला किती काढायचं keep in the winter. All I want.
तुम्ही पकडाल बघा बंद करते सगळ्यात हुशार आहेत पण कोण म्हणतय सात दिले पण ती घेऊन येईल ना परत घेऊन उरल्या ते मागत हे सगळे 32 आहेत हो येईन जा नागुजवधी ताट धर तू आणि बाकीचे हे घेतलं का कुंकू ते हळद कुंकूचं पंचपाळ त्याच्यात कुठं टाकलंय हाय बाई तुम्ही ते पिशवी पोरांकडे दे चल मी येते तिथे चल हा मी घालते थांबा पुसून काढतावर आले मी Thank you.
या आता व्यवस्थित जा बरं.